तास यवतेश्वर घाटामध्ये पुन्हा एकदा दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे यवतेश्वर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने यवतेश्वरहून कासकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच यवतेश्वर घाटामध्ये अनेक दरडी कोसळत होत्या, त्यामुळे धोकादायक झालेल्या दरडीचे दगड सातारा बांधकाम विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा धोकादायक दरडी आता निष्ठू लागल्याने यवतेश्वर घाटामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाचे पुन्हा एकदा घाटातील परिसराचा सर्वे करून धोकादायक असलेल्या दरडी हटवाव्यात अशी मागणी आता पर्यटकांकडून होऊ लागली आहे.